बात कर लीजिए जरा महाराष्ट्र की, जहां इस वक्त सबसे ज्यादा सियासी खेल चल रहा है। आज महाविकास आघाड़ी की लोकसभा चुनाव नतीजों को लेकर एक साझा प्रेस कॉन्फ्रेंस हुई, जहां साफ किया गया कि गठबंधन विधानसभा चुनाव भी साथ मिलकर लड़ेगा। वहीं शरद पवार ने प्रधानमंत्री मोदी पर तंज भी किया। ये कई अन्य पक्षों के नेतृत्व से सवाल है, सवाली देशाचे प्रधानमंत्री यांचे अच्छा सवाल झाले आणि एक विरोध सुद्धा त्यांच्या या अच्छा सवाजाचे काही झाले आणि रोसो ज्याचे काही झालं त्या ठिकाणी हवा लोकांच्या उमेदवारांना ज्यांचेही फारच मोठा प्रभाव पडते पाहिजे आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये प्रधानमंत्र्यांच्या जेवढ्या ज्या जागाची भीती होती तेवढं आमच्या स्वस्त बहुमताच्या दृष्टीनं अनुकूल वातावरण होईल। पण संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी लढाई होती। हे जे काही आता मोदी सरकार होते ते आता एनडीए सरकार झाले, हे सरकार किती दिवस चालेल हा एक मोठा प्रश्न आहे।